हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन। आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची खीर बघणार आहोत आणि ही खीर आपण ओल्या नारळापासून बनवणार आहोत आणि बनवणं एकदम सोपं आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये ही खीर बनवून तयार होईल। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि आता पॅन गरम झालं तर सगळ्याचा फ्लेम लो केला आणि लो फ्लेमवरच मी 1 टेबलस्पून जेवढं तूप मी पॅनमध्ये घालून घेतलं। आता इथे बघू शकता, 1 कप मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि जे मागचं पार्ट असतो ना तो काढून घेतला आणि किसून घेतलेला आहे आणि तेच जे खोबरं आहे ते मी मिक्सरला असं फिरून बारीक केलं। म्हणजे डायरेक्ट जर आपण घातलं ते थोडं जाडसर वाटतं, म्हणून मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घ्यायचं। आता हे जे खोबरं आहे ते व्यवस्थित तुपामध्ये आपण मिक्स करून घेऊ। असं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 5 मिनटं लो फ्लेमवर परतून घेऊ। आता इथे मी एका पॅनमध्ये 1/2 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि ते मी बाजूला गॅसवर गरम करायला ठेवून देते। तर इथे मी लो फ्लेमवर गरम करायला दूध ठेवून दिलं आणि हे बघू शकता 5 मिनटं होत आलेली आहेत आणि त्याचं मॉइश्चर जे आहे ते कमी झालेलं आहे खोबऱ्याचं। आणि इथे मी 1/2 कप जेवढी मी साखर घेतलेली आहे, 1 कप नारळाचा केस होता तर इथे मी 1/2 कप साखर घेतलेली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर आता इथे मी साखर खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता बघू शकता यामध्ये मी 2 टेबलस्पून जेवढं मी पाणी घालून घेते, म्हणजे साखर आणि खोबरं असं खाली लागलं जाणार नाही। तर असं व्यवस्थित आता आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 1-2 मिनटं असं लो फ्लेमवर मी असं परतून घेते आणि मिक्स करून घेते। तर बघू शकता साखर अशी विरघळायला लागलेली आहे। तर इथे मी असं 2 मिनटं परतून घेतलं आणि झाकण लावून आता 1-5 मिनटं ठेवून देऊ लो फ्लेमवर। आता दुसऱ्या गॅसवर मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं होतं। तर बघू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी इथे साय अशी चमच्याने मोडून घेतली। तर आता यामध्ये आपण केसरचे काही धागे घालू। तर इथे मी 10 ते 15 केसरचे धागे घेतलेले आहेत, ते यामध्ये घातले आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेते। म्हणजे दुधाला जे आहे ते छान असा केसरचा फ्लेवर येईल आणि कलर पण छान येतो, त्यामुळे मस्त असं आपल्या जी खीर आहे त्याला खूप छान अशी कलर पण येईल आणि टेस्ट पण येईल। तर बघू शकता असं मी बॉईल करायला ठेवून दिलं। तर दुसरीकडे बघू शकता मस्त असं 5 मिनटं झालेली आहेत आणि खोबरं आणि साखर व्यवस्थित मेल झालेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे। तर एकदा चमच्याने मी असं परतून घेते। असं मी व्यवस्थित चमच्याने असं परतून घेतलं। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घेऊ। तर बघू शकता इथे जे आपले नॉर्मल जे चमचा असतो छोटा, ते मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे। मिल्क पावडर घातल्याने आपली जी खीर आहे त्याला खूप छान अशी बाइंडिंग येते आणि घट्टपणा येतो। ज्यावेळी आपण मिल्क पावडर घालतो त्यावेळी असे घट्टे बनायला लागतात मिल्क पावडरचे, तर ते आपण असे चमच्याने असे मोडून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि 2 मिनटं असं परतून घ्यायचं। म्हणजे जो मिल्क पावडरचा कच्चेपणा असतो तो निघून जातो। तर बघू शकता 2 मिनटं असं झालेली आहेत, मी परतून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम लो ठेवून। तर आता यामध्ये आपण जे दूध बॉईल करून घेतलेलं होतं ते सर्व यामध्ये घालून घेऊ। तर बघू शकता मी इथे सर्व जे दूध घेतलेलं ते सर्व घालून घेते आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। तर बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि गॅसचा फ्लेम मी मीडियम केला म्हणजे बॉईल येईल। तर आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळी 2-2 टेबलस्पून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घालू शकता। तर आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि गॅसचा फ्लेम मीडियम करू आणि बॉईल करायला ठेवून देऊ। तर बघू शकता मी असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बघू शकता गॅसचा फ्लेम मीडियम केला आणि मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे। तर ही जी आता पातळ दिसते खीर ती आता थोड्या वेळाने मस्त अशी 1-5 मिनिटांनंतर जाडसर होऊन येईल। बघू शकता 5 मिनटानंतर आपली खीर मस्त अशी जाडसर बनून तयार झालेली आहे। आता मी यामध्ये 1/2 टेबलस्पून वेलची पावडर घातली, पण मला माफ करा व्हिडिओ कॅप्चर झाला नाही। तर इथे मी 1/2 टेबलस्पून वेलची पावडर घातली आणि गॅसचा फ्लेम बंद केला। तर ही जी खीर आहे ती सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे। बघू शकता 10 ते 15 मिनटांमध्ये मस्त अशी आपली टेस्टी खीर बनून तयार झाली। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत भेटू नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।